चला आज अपन बटाटे की भाजी बनू, पिवळी भाजी डब्याला आपण बनवतो ना ती भाजी बनू। हे बघा एक मिनिट, बटाटे उकडून घेतलेत मी आणि लाईट नाही आमच्या इकडे, आज काहीतरी तुटली तार। हे बघा खलबत्ता आहे आमच्यात लोखंडी, त्यात हिरवी मिरची टिचून घेतली, कस तरी ऍडजस्ट करायचं गावाला आल्या। त्या दिवसच्या भाजीला मिरची पण नव्हती आम्हाला, आणि लसूण खोबरं आलं टिचून घेतलं। हे बघा कलबत्त्यातच ही जिरी मोहरी गावाला सहस साध भाद करायला लागतं बघा कसं। ही बघा हळद ठेवली ह्याच्यात, काय करायचं, आणि मीठ ठेवली ह्याच्यात, इकडून तिकडं तिकडून इकडं डबल पसारा म्हणलं की लय वायता घेतो, तरी इथं सगळं आहे म्हणून बरं आहे। आणि कांदा, कढीपत्ता आणि ही कोथिंबीर पण आणली बघा त्या दिवशी बाजारात, त्यासाठी ह्यासाठी गेलती। ही बघा चिरून घ्यायची नंतर टाकायची। चला तर आता आपण गॅस पेटवूया। या चला आता गॅस पेटवते, लायटर खराब झालाय आमचा गावाकडचं, या अशा काळ्याने पेटवायला लागतंय सारखं। आणि लाईट नाही बघा आमच्याकडं, लाईट नाही आज, काहीतरी तुटलंय लाईटचं, कुठंतरी तार तुटली तार, तार तुटली कुठंतरी। चला तर मग पहिली खलबत्त्यात टेचलंय का नाही, लय छान लागतं उलट हे सगळं सामान ना, सगळं खलबत्त्यात टेचलंय, लसूण खोबरं कोथिंबीर आलं आणि हे बघा मिरच्या पण हिरव्या खलबत्त्यात टिचून घेतल्यात। असं नडत नाही काय आमचं, पण एवढंच की आबडधोबड होतं खलबत्त्यात। आणि भाजी करायचं कारण काय माहितीये का, लाईट गेल्यामुळं हे बघा इडलीचं पीठ जरा डोसायचं शिल्लक राहिलेलं फ्रीजमध्ये ठेवलेलं, पण आता लाईट कधी येते कधी नाही, काहीतरी घोटाळा झालाय वाटतं, त्यामुळं काढलं मग बटाट्याची भाजी म्हणलं आता करून टाकू आणखी डोसं थोडं नाश्त्याला, असं पण पीठ वाया जाईल म्हणलं, म्हणून आता हे म्हणलं डोसच करून टाकू, त्याला काय होते जेवण जेवण त्याच करूया म्हणलं। सकाळी माहित नव्हतं नाही तर नाश्ता केला नसता, त्याचाच केला असता। जिरी मोहरी टाकली मी आता बघा कढीपत्ता टाकते, ही लसूण खोबरं आहे बघा खलबत्त्यातच टिचून घेतलं, गावले खमंग वासी ते कुर्मींचा मुंबईत नाही येतो किती बी काय टाका। हे बघा कांदा टाकते मी, कांदा आता आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, थोडस मीठ टाकते मी म्हणजे कांदा पटकन भाजतो आपला। हे बघा परत भाजीला थोडस टाकायचं, म्हणजे कांदा पटकन भाजतोय मीठ टाकलं। या डोशीच्या पिठासाठी मला ही भाजी करावी लागली बघा, ती म्हणत होतं कशाला बटाट्याची भाजी करते, आता त्यांना जास्त आवडत नाही असलं काय, त्यांना भाकरी कालवण लागते, पण म्हणलं आता आजच्या दिवस खावाई एवढं मोठं पीठ पिकून द्यावं लागेल खराब होईल, आता लाईट कधी येते कधी नाही। त्या फ्रीज मधल्या पण भाज्या त्या दिवशी बाजार दिवशी मी कितीतरी आणल्यात, हां साडेतीनशे का साडेचारशे रुपये गेले त्या भाज्यांना सगळ्या मिळून, किती मी एकदम आणल्या भाज्या म्हणलं हाय फ्रीज कधी तरी, इथं मिळा नाही काय, उन्हाळ्याची एक भाजी नाही, इथं कोथिंबीर मिळा नाही मिरची मिळा ना, त्या दिवशी त्याचं केलं लाल तिखट टाकलं मी भाजी, आता एवढेच डोसे करायचे आणि भाजी करायची आणि खायची, मग काय करायचं फेकून देण्यापेक्षा। हे बघा छोटस आमचं किचन, हे बघा छोटस आहे आपलं गावाकडं, पण आपलं सगळं आहे काय नडत नाही, गा तिकडून आणायचं आम्हाला काय गरज नाही, फक्त आपलं खायचं किराणा बिराणा आम्हाला इथं आल्यावर आणावं लागतो, गॅस बीज बी आम्ही भरून ठेवून जातो गॅस पण, कसं अचानक कधी पण आपण कोणाच्या लग्नाला येतो वाकीतल्या कशाला येतो, त्यामुळं आम्ही गॅस पण भरून ठेवतो शिल्लक। चुली पण करतो बरं का, मला मजा छान वाटतं चुलीवर स्वयंपाक करायला, पण काय होतंय ऊन लय ऊन,
हेस ना ऊन ले हे बघा नऊ पण वाजले नाहीत बघा हे बघा नऊ पण वाजले नाहीत पण ऊन किती बघा है का कसलं ऊन रख 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 करते ऊन ऊन ले लागते तेव्हा आता काय चुलबिल आम्ही पेटवत नाही हाँ मग असंच करतोय आता गॅसवर स्वयंपाक करतोय ऊन कसलं बघितलं का बाहेर तोंड काढ वाटत नाही उन्हात चला आता कांदा आपला भाजत आलाय चला या भाजी करूया लालसर झालाय कांदा आता आपण थोडीशी हळद टाकू हे बघ इथला मसाल्याचा डबा काय झालाय चिरलंय त्यामुळे मग आता असं भरलंय बघू तरी काढती उडकून हा एक डबा थोडीशी हळद टाकायची आपल्याला हे असं भरून ठेवले आणि जिरी हे का असल्या डबड्यात ठेवली काय करायचं सगळं लागतं इथं बी आपल्याला कशी सवय लागलेली असते इथल्या माणसांना जिरी मोहरी म्हणतात कशाला टाकायची पण आपल्याला लागतंय ती टाकतोय आपण सवयप्रमाणे तिकडून मी आणते सगळं भरून सामान पण हिथं आले आपण वापरायचं आपलं आहे तसंच मुंबईला आपण करतो तसंच हिथं पण करायचं इथली बायका म्हणतात मला एवढं कशाला टाकायचं त्यात जिरी मोहरी कडीपत्ता मी म्हणते आम्हाला लागतं तसं केल्याशिवाय आमच्यात कोण खातच नाही म्हणून चला आता मिरची टाकू आपण हे बघा ही मिरची टेचून घेतलेली बघा खलबत्त्यात लाईटच नाही तर काय करू ती पण टाकून घेते आता मी मिरची टाकली मी हिरवी मिरची वाटून घेतली होती आता अगोदर आपण थोडस मीठ टाकले आता थोडस टाकायचंय हे बघा मिक्स करून घेतलंय चांगलं आता ही बटाट्याची पुडी आपण टाकू टोमॅटो आहेत पण कच्ची इथले म्हणून म्हणलं नको कच्ची कच्ची बघून आणलीत मी राहतात ना कच्ची कच्ची आणली म्हणजे राहतात हे बघा घाम कसा येतोय गरम होतंय हलवून घे थोडी कढई हलती बघा त्याला भाजी आता आपली तयार आहे पिवळी भाजी हिरव्या मिरचीची कोथिंबीर टाकते थोडी मी त्या दिवशी कोथिंबीर नव्हती हिरवी मिरची नव्हती काय नव्हती मिळलंच नाही तर रानात पण नाही काय कोणाच्या नाही तर आणा येतं आमच्या पण रानात नाही आमच्या रानात गवारी केलंय त्याला अजून गवारी आले नाही फुले यायला लागले हे बघा झाली आता आपली बटाट्याची भाजी तयार पिवळी बटाट्याची भाजी साधी आणि सोप्या पद्धतीने आपली केली गावाकडं लाईट नाही खलबत्त्यात टेचून केलं आता उलट जास्त टेस्टी लागती खलबत्त्यात टेचून केलं ना पाट्यावर वाटून छान लागतं चला तर मग आता तयार आहे बटाट्याची भाजी आणि हे खायच्या वेळेस डोसे करायचे गरम गरम